देश का जो किसान है, हमारे देश का जो फार्मर्स है, उन्होंने एक साल तक लगातार दिल्ली के बॉर्डर्स के ऊपर में धरना दिया। पंजाब के इतने लोग मर गए एक साल के अंदर, और उसके बाद बड़ी मुश्किल से सेंट्रल गवर्नमेंट ने वो 3 फॉर्म लॉज को वापस लिया। लेकिन उस मौके पर ये कहा गया था कि MSP के हम बहुत जल्दी कमेटी बनाएंगे, उसमें काम करेंगे, लेकिन वो ठंडे बस्ते में चला गया। ये जो सिचुएशन है, एक तरफ तो ये पब्लिक की जो बेसिक नीड्स है वो फुलफिल नहीं हो रही है, लॉ एंड ऑर्डर कम्प्लीटली कोलैप्स हो गया है, और उसके बाद फिर ये जो हेट स्पीचेस के जरिए से आप असल मुद्दों से जो रियल इश्यूज थे उसको डाइवर्ट करने की कोशिश कर रहे हैं। कर्नाटक में भी ये हो रहा है, हिजाब का इशू खड़ा हुआ, फिर उसके बाद हलाल मीट का इशू खड़ा हुआ, फिर उसके बाद आप बिजनेस को बायकॉट करने की बातें कर रहे हैं। तो ये जो सोसाइटी को डिवाइड, देखिए हमारा देश एक जो मल्टी रिलीजियस मल्टी कल्चरल मल्टी लिंग्विस्टिक सोसाइटी है और प्लूरल सोसाइटी, ये देश उसी वक्त आगे बढ़ेगा जब सब मिलजुल कर प्यार मोहब्बत के साथ आगे बढ़ेंगे। लेकिन अगर आप सोसाइटी को डिवाइड करेंगे जस्ट टू गेट टू पोलराइज द सोसाइटी एंड पोलराइज द वोट इन योर फेवर, इट विल बी डेट्रीमेंट का तकादा कर रहा है। नॉट ओनली हम ऑन बिहाफ ऑफ वेलफेयर पार्टी वी डिमांड ऑल द सेकुलर पोलिटिकल पार्टीज कम इन को फ्रंट। ये सेकुलर पार्टी खामोश बैठी हुई हैं और उनके रीजन क्या है वी डोंट नो वाई दे आर वाई कीपिंग क्वाइट, बट दे शुड कम आउट। पब्लिक जिस तरह के हालात से गुजर रही है, एक आम आदमी की जिंदगी दिन ब दिन खराब से खराब कर हो रही है, और अभी हमने कोविड केस में देखा किस तरह से हमारा हेल्थ सिस्टम कोलैप्स हो गया। इस सिचुएशन में अगर हमारी सेकुलर पार्टी सामने नहीं आती है तो उनकी रिलेवेंस खत्म हो जाएगी। इसके बाद हम ये समझते हैं कि हम अपार्ट फ्रॉम सिविल यानी सेकुलर पार्टीज, ये रिस्पॉन्सिबिलिटी इंटायर सिविल सोसाइटी की, सिविल सोसाइटी को मैदान में आना चाहिए। सिविल सोसाइटी देखिए दुनिया में जितने बड़े बड़े ऐसे वक्त में जब गवर्नमेंट फेल टू कम टू द पीपल, तो सिविल सोसाइटी सामने आई। और ಈಗ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಪಠ್ಯಪುಸ್ತಕಗಳ ಬಗ್ಗೆ ಗೊಂದಲ ನಡೀತಾ ಇದೆ, ನಾವು ಅದರಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇರುವಂತಹ ವರದಿಯ ಪ್ರಕಾರ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾಮರಸ್ಯಕ್ಕಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡದಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಪಠ್ಯದಿಂದ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಕಿತ್ತಾಕುವಂತಹ ಒಂದು ಹುನ್ನಾರ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಸುದ್ದಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅದು ನಿಜವಾಗ ಆದಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಕುವೆಂಪು ಅವರ ಆಗಲಿ, ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಅವರ ಆಗಲಿ, ಅದೇ ರೀತಿ ನಾರಾಯಣ್ ಗುರು ಅವರ ಏನು ಪಾಠದಲ್ಲಿ ಇತ್ತು ಅದೆಲ್ಲ ತೆಗೆಯುವಂಥ ಹುನ್ನಾರ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮುಖಾಂತರ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂದಿದೆ. ಸೊ ಸರ್ಕಾರ ಈ ಗೊಂದಲವನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಈ ರೀತಿಯ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಈ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಪಾಠವನ್ನು ಪಠ್ಯಪುಸ್ತಕಗಳಿಂದ ತೆಗೆಯುವಂತಹ ಕೆಲಸ ಪ್ರಯತ್ನ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬಾರ್ದು. ಬದಲಿಗೆ ಇವತ್ತಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸಾಮರಸ್ಯದ ಇನ್ನಷ್ಟು ಪಾಠಗಳು ಈ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಅಂತ ನಾವು ವೆಲ್ಫೇರ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ಈ ಗೊಂದಲವನ್ನು ತೆರೆಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಸ್ವತಃ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು ಹೊರಬಂದು ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಮಾಹಿತಿ ಕೊಡಬೇಕು. ಮತ್ತು ಒಂದು ಪಕ್ಷ ಈ ರೀತಿಯ ಏನೋ ಅವರು ಕುತಂತ್ರ ನಡೀತಾ ಇದ್ದರೆ ಆ ಸಮಿತಿಯನ್ನು ಅಥವಾ ಅವರ ರೆಕಮೆಂಡೇಷನ್ ಇದೆ ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ತಗೊಂಡು ಈ ಸಾಹಿತಿಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡ ಒಂದು ಹೊಸ ಸಮಿತಿಯನ್ನು ರಚಿಸಿ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಸರಿಪಡಿಸಬೇಕಂತ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎರಡನೇದಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುವ ಹಾಗೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಏನು ಮಳೆ ಶುರುವಾಗಿದೆ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡದ ಬಹಳಷ್ಟು ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ, ಈಗಾಗಲೇ ಪ್ರವಾಹದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ. ಅದರಲ್ಲೂ ಬೆಂಗಳೂರು ದೇಶದ ಜೋ ಕಿಸಾನ್ ಹೇ ಹಮಾರ ದೇಶದ ಜೋ ಫಾರ್ಮರ್ಸ್ ಹೇ ಉನ್ಹೊನೆ ಏಕ್ ಸಾಲ್ ತಕ್ ಲಗಾತಾರ್ ದಿಲ್ಲಿ ಕೆ ಬಾರ್ಡರ್ಸ್ ಕೆ ಊಪರ್ ಮೇ ಧರ್ನಾ ದಿಯಾ. ಪಂಜಾಬ್ ಕೆ ಇತನೆ ಲೋಗ್ ಮರ್ ಗಯೆ ಏಕ್ ಸಾಲ್ ಕೆ ಅಂದರ್, ಔರ್ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಬಡಿ ಮುಷ್ಕಿಲ್ ಸೆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ನೆ ವೋ 3 ಫಾರ್ಮ್ ಲಾಸ್ ಕೋ ವಾಪಸ್ ಲಿಯಾ. ಲೇಕಿನ್ ಉಸ್ ಮೌಕೆ ಪೇ ಯೇ ಕಹಾ ಗಯಾ ತಾ ಕಿ MSP ಕೆ ಹಮ್ ಬಹುತ್ ಜಲ್ದಿ ಕಮೇಟಿ ಬನಾಯೆಂಗೆ, ಉಸ್ಮೇ ಕಾಮ್ ಕರೆಂಗೆ, ಲೇಕಿನ್ ವೋ ಠಂಡೆ ಬಸ್ತೆ ಮೇ ಚಲಾ ಗಯಾ. ये जो सिचुएशन है, एक तरफ तो ये पब्लिक की जो बेसिक नीड्स है वो फुलफिल नहीं हो रही है, लॉ एंड ऑर्डर कम्प्लीटली कोलैप्स हो गया है, और उसके बाद फिर ये जो हेट स्पीचेस के जरिए से आप असल मुद्दों से जो रियल इश्यूज थे उसको डाइवर्ट करने की कोशिश कर रहे हैं। कर्नाटक में भी ये हो रहा है, हिजाब का इशू खड़ा हुआ, फिर उसके बाद हलाल मीट का इशू खड़ा हुआ, फिर उसके बाद आप बिजनेस को बायकॉट करने की बातें कर रहे हैं। तो ये जो सोसाइटी को डिवाइड, देखिए हमारा देश एक जो मल्टी रिलीजियस मल्टी कल्चरल मल्टी लिंग्विस्टिक सोसाइटी है
और पिलर सोसाइटी, ये देश उसी वक्त आगे बढ़ेगा जब सब मिलजुल कर प्यार मोहब्बत के साथ आगे बढ़ेंगे। लेकिन अगर आप सोसाइटी को डिवाइड करेंगे जस्ट टू गेट टू पोलराइज द सोसाइटी एंड पोलराइज द वोट इन योर फेवर, इट विल बी डेट्रीमेंट का तकाजा कर रहा है। नॉट ओनली हम ऑन बिहाफ ऑफ वेलफेयर पार्टी वी डिमांड ऑल द सेकुलर पोलिटिकल पार्टीज कम इन को फ्रंट। ये सेकुलर पार्टी खामोश बैठी हुई हैं और उनके रीजन क्या है वी डोंट नो वाई दे आर वाई कीपिंग क्वाइट, बट दे शुड कम आउट। पब्लिक जिस तरह के हालात से गुजर रही है, एक आम आदमी की जिंदगी दिन ब दिन खराब से खराब कर हो रही है, और अभी हमने कोविड केस में देखा किस तरह से हमारा हेल्थ सिस्टम कोलैप्स हो गया। इस सिचुएशन में अगर हमारी सेकुलर पार्टी सामने नहीं आती है तो उनकी रिलेवेंस खत्म हो जाएगी। इसके बाद हम ये समझते हैं कि हम अपार्ट फ्रॉम सिविल यानी सेकुलर पार्टी ये रिस्पॉन्सिबिलिटी इंटायर सिविल सोसाइटी की, सिविल सोसाइटी को मैदान में आना चाहिए। सिविल सोसाइटी देखिए दुनिया में जितने बड़े बड़े ऐसे वक्त में जब गवर्नमेंट फेल टू कम टू द पीपल तो सिविल सोसाइटी सामने आई। और ಈಗ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಪಠ್ಯಪುಸ್ತಕಗಳ ಬಗ್ಗೆ ಗೊಂದಲ ನಡೀತಾ ಇದೆ, ನಾವು ಅದರಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇರುವಂತಹ ವರದಿಯ ಪ್ರಕಾರ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾಮರಸ್ಯಕ್ಕಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡದಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಪಠ್ಯದಿಂದ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಕಿತ್ತಾಕುವಂತಹ ಒಂದು ಹುನ್ನಾರ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಸುದ್ದಿ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಅದು ನಿಜವಾಗ ಆದಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಕುವೆಂಪು ಅವರ ಆಗಲಿ ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಅವರ ಆಗಲಿ ಅದೇ ರೀತಿ ನಾರಾಯಣ ಗುರು ಅವರ ಏನು ಪಾಠದಲ್ಲಿ ಇತ್ತು ಅದೆಲ್ಲ ತೆಗೆಯುವಂಥ ಹುನ್ನಾರ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮುಖಾಂತರ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂದಿದೆ। ಸೊ ಸರ್ಕಾರ ಈ ಗೊಂದಲವನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಈ ರೀತಿಯ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಈ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಪಾಠವನ್ನು ಪಠ್ಯಪುಸ್ತಕಗಳಿಂದ ತೆಗೆಯುವಂತಹ ಕೆಲಸ ಪ್ರಯತ್ನ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬಾರ್ದು। ಬದಲಿಗೆ ಇವತ್ತಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸಾಮರಸ್ಯದ ಇನ್ನಷ್ಟು ಪಾಠಗಳು ಈ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಅಂತ ನಾವು ವೆಲ್ಫೇರ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದಕ್ಕೆ ಈ ಗೊಂದಲವನ್ನು ತೆರೆಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಸ್ವತಃ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು ಹೊರಬಂದು ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಮಾಹಿತಿ ಕೊಡಬೇಕು, ಮತ್ತು ಒಂದು ಪಕ್ಷ ಈ ರೀತಿಯ ಏನೋ ಅವರು ಕುತಂತ್ರ ನಡೀತಾ ಇದ್ದರೆ ಆ ಸಮಿತಿಯನ್ನು ಅಥವಾ ಅವರ ರೆಕಮೆಂಡೇಷನ್ ಇದೆ ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ತಗೊಂಡು ಈ ಸಾಹಿತಿಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡ ಒಂದು ಹೊಸ ಸಮಿತಿಯನ್ನು ರಚಿಸಿ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಸರಿಪಡಿಸಬೇಕಂತ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಎರಡನೇದಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುವ ಹಾಗೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಏನು ಮಳೆ ಶುರುವಾಗಿದೆ, ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡದ ಬಹಳಷ್ಟು ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರವಾಹದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ।